त्याने त्या बाबतीत सूचना केलेल्या आहेत. अध्यक्ष म्हणजे ट्रिब्युनल आहे, नॉट अथॉरिटी. आणि असं असताना एक अपेक्षा आहे की फक्त अपात्रता कायद्याचा अर्थ लावणे, तुम्हाला जो लावायचा तो लावा, आमच्या बाजूनं लावा नाही तर आमच्या विरोधात लावा, अशी आमची भूमिका आहे. आमचं काही म्हणणं नाही की आमच्या बाजूनं लावा, जे लावायचं ते लावा पण कायद्याच्या आधारावर घासून लावा. आणि मला असं वाटतं ते लावावंच लागेल अशा प्रकारची स्थिती निर्माण होती. निकालाच्या काही तारखा जाहीर आपल्याला नाही करतायत, निकालाच्या तारखा ह्या काही आपल्या हातात नसतातच, परंतु लवकरात लवकर अशा प्रकारची सर्वोच्च न्यायालयाची सूचना गाईडलाईन्स असताना सुद्धा 11 मे 2023 या सगळ्या सूचना निकाल लागल्यानंतर आता सप्टेंबर महिना संपत आलेला आहे आणि अशा वेळेससुद्धा अजून हिअरिंग या विषयाची सुरू झालेली नाही, अजून प्रोसेसच कशी करायची याच्यातच अध्यक्ष गुंतलेले आहेत आणि मला याच्यातच सगळं राजकारण गुंतलेलं आहे. आणि म्हणून या अध्यक्षावर कोणाचा दबाव आहे का? मी तर म्हणाले अध्यक्ष या सगळ्या काळात हिअरिंग घेण्यासाठी कोणाला भेटले, कोणाकोणाला भेटले, काय काय गाईडलाईन घेतलं, काय काय गाईडलाईन दिलं, त्या सगळ्या गोष्टीची एकदा माहिती घेतलीच पाहिजे. आणि मग यांच्यावर दबाव कोणाचा आहे? कारण आमच्यावर दबाव टाकतात असा आरोप असताना यांच्यावर कोणाचा दबाव आहे? केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आहे का? राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आहे का? आणि कोणत्या दबावाखाली काम करतात का याचं सुद्धा मला वाटतं येणार काळात एक माहिती घेतली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.